तो काँग्रेसचे वरिष्ठ नेते तिथं पोहोचू शकले नाही, त्याच्यावर तिथं थोडासा उशीर होतोय, पण आम्ही गेल्यानंतर ते पण अंतिम निर्णय सगळेजण मिळून त्या ठिकाणी घेऊ, अशा पद्धतीनं ही निवडणूक आपल्याला लढवायची. महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्ष अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत होतं, परंतु काही घटना राजकीय घडल्या आणि त्याची जबरदस्त किंमत सर्वांना मोजावी लागली आणि त्याच्यातून आता ह्या MNC-च्या निवडणुका लागल्या. त्याच्यामुळं आपल्या महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातनं ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळं ह्या पाचही उमेदवारांच्या बाबतीमध्ये तिथं काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शेतकरी कामगार पक्ष असतील, इतर आपले मित्रपक्ष असतील, या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि इतर देखील हितचिंतकांनी हे उमेदवार निवडून आणण्याच्या करता प्रयत्नाची शिकस्त करावी. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.